नमस्कार, वीकेबी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप की एकनाथ शिंदेची शिवसेना लढणार हा संभ्रम होता. शिवसेनेकडून लढण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी तयारीला सुरुवात देखील केली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात स्पष्ट केलं की अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. राणांनी 5 वर्ष भाजपला समर्थन दिलं. नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व करेल असेही फडणवीस म्हणाले. 2019 नवनीत राणा अपक्ष विजयी झाल्या होत्या. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र नंतर राणा भाजपसोबत राहिल्या. आता त्या भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा असताना अमरावती शिवसेनाच लढणार असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ पितापुत्र शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की अमरावती मतदारसंघ भाजपच लढणार आहे. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व करेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. असं आहे की अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल. जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत. नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत. त्यांनी 5 वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे. पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लियामेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते. त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो. रवी राणा पत्रकाराशी बोलताना म्हणाले की अमरावती मतदारसंघ भाजपच लढणार हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय भाजपने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही पालन करू आणि जास्तीत जास्त मताने भाजपचा उमेदवार निवडून आणू. सांगितलं आताही सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमरावतीच्या जागेबद्दल निर्णय घेतील. खासदार नवनीत राणांनी कुठल्या चिन्हावर लढलं पाहिजे, कोणत्या पक्षाकडनं लढलं पाहिजे, NDA घटक म्हणून लढलं पाहिजे की भाजपकडनं लढलं पाहिजे हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. आणि मी NDAचा घटक म्हणून जो काही वरतून निर्णय येईल देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्र्यांकडनं त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि ताकदीनं त्यांचा उमेदवार युवासेना पार्टी निवडून देईल.